महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. उद्या 25 नोव्हेंबर रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आणि समर्थक आमदार आज मुंबईला रवाना झाले. आज सकाळी खास विमानानं महायुतीचे 7 आमदार मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे शनिवारी रात्रीच मुंबईला रवाना झालेत, तर जनसुराज्यचे आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने हे दुपारी एकत्रितपणे मुंबईला रवाना होणार आहेत. नव्यानं स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये भाजपला 22 ते 24, शिवसेनेला 12 ते 14 आणि राष्ट्रवादीला 10 ते 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा निरोप आल्यानं आमदार हसन मुश्रीफ मुंबईसाठी शनिवारी रात्रीच तातडीनं रवाना झाले. या सर्व आमदारांची त्यांच्या पक्षप्रमुखांच्या सोबत बैठक होणार आहे, त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू झाली आहे.